ने खरीफ सीजन के दौरान नवंबर 2021 से मई 2022 तक बेमौसम बारिश और ओलावृष्टि से जिले में 33% से अधिक शुष्क भूमि, खरीफ फसलों और अन्य संपत्तियों को भारी नुकसान हुआ था। इस संबंध में महाविकास अघाड़ी सरकार के दौरान आपदा प्रबंधन पूर्व मंत्री विजय वड़ेट्टीवार ने पीड़ितों का दर्द जानते हुए पंचनामा की रिपोर्ट तत्काल सौंपने के निर्देश दिए। 21 नोव्हेंबर 2021 सततधार पावसामुळे शिंदेवाई आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। जवळपास सावली तालुक्यातील 111 गावे बाधित झाली होती आणि त्याचा फटका साधारणतः 27,440 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता आणि 19,387 हेक्टरमधील ही पिकं 33% अधिक नुकसान झालेलं होतं आणि या तालुक्याला 13,81,00,000 रुपयाची मदत या अवकाळी पावसामुळे आणि सततधार पावसामुळे शेतकऱ्यांना आता उपलब्ध झालेली आहे, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला। शिंदेवाई तालुक्यामध्ये सुद्धा 115 गावे अंशतः बाधित झाली, त्यातली काही गावं पूर्णतः बाधित झाली होती आणि 2,602 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि 5,478 शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता। या तालुक्याला सुद्धा 1,80,00,000 रुपये अशा आणि मूळ तालुक्यातील काही गावांना 57 गावांना गावांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं। आज सर्वांना मिळून आपल्या जिल्ह्याला 29 कोटी रुपयेचा प्रस्ताव त्यावेळेसच आम्ही पाठवलेला होता आणि मध्यंतरी सरकारच्या घडामोडी झाल्यात आणि तो प्रस्ताव थांबला होता, पण आम्ही सातत्य ठेवलं, सातत्यानं पाठपुरावा केला आणि आज या शेतकऱ्याला, आपल्या मतदारसंघातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मोठी मदत, साधारणतः 29 कोटी रुपयाची मदत आता प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा काँग्रेसच्या केलेला आहे, त्याचं हे फलित आहे असं मी मानतो। एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तर सातत्यानं हे काम करतच आलो होतो। मी मंत्री असतानाच या प्रस्तावाला त्यावेळेस पाठवलं होतं, बजेटमध्ये झाल्यानंतर ही तरतूद वितरित होणार होती, त्याला मान्यताही दिली होती, परंतु मागील 3 महिने नवीन सरकार आल्यानंतर हे 3 महिने त्या घडामोडीमध्ये गेल्यामुळे उशीर झाला आणि आज पाठपुराव्याला यश होऊन या सर्व शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे, याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे।